नंतर बोलतो, गेल्या महिन्याभरापासून या शहरामध्ये किंवा एकूण मीडियावर चाललेल्या घटनांच्या विषयी माझं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आपण उत्सुक असाल. मी विनम्रपणे एवढंच सांगतो की माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले तो एक षडयंत्राचा भाग आहे. गेली 25 वर्ष समाजकारणात आणि राजकारणात ज्यांना उद्दिष्ट साध्य झाले नाहीत त्यांनी अतिशय अन्यायकारक खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले गेले. माननीय उच्च न्यायालयानं त्याबाबत मला निश्चितपणे मोकळं ठेवलेलं आहे. उच्च न्यायालयानं मला मोकळीक देताना काही बंधनं घातलेली आहेत आणि म्हणून या प्रकरणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज भासेल त्या त्या लेवलवर योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मी सामोरे जाणारच आहे. आणि हे सगळं प्रकरण संपल्यानंतर माझ्या मनातल्या सर्व गोष्टी सांगण्याकरता मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. याच्यापेक्षा मला ह्या विषयावर जास्त काही बोलायचं नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.